श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आता मला ताईने एका कमेंट्स केली होती की माझे पाय फार दुखतात. मान्य आहे, तुम्ही डॉक्टरला हे जरूर दाखवा, परंतु मी तुम्हाला आपला घरगुती उपाय सांगत आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही जर चहा पित असाल रिकामापोटी तर आपल्या शरीरातील कॅल्शियम कमी होते, त्याच्यामुळे आपले पाय हात आणि ते दुखत असतात. परंतु आपण जर सकाळी सकाळी जे कॅल्शियम म्हणजे आपल्या दुधामध्ये आपण दुधामध्ये काजू बदाम वगैरे अशी जी पावडर असते किंवा मखाणा असतो, हे जे कॅल्शियमयुक्त जे जे पदार्थ आहेत ते आपण जर दुधात टाकून जर नित्यनियमाने खाल्ले तर ते आपले पायसुद्धा दुखणार नाही. आणि दुसरं असं की तुम्ही योगा हा नित्यनियमाने करा आणि कॅल्शियमचे जे काही स्रोत आहे ते तुम्ही खात जा. आणि एका ताईने अजून एक कमेंट्स केली होती का, तुम्ही जिरे आणि जिरे बडीशोप हे सांगितलं आणि तिसरा प्रकार म्हणजे काय आहे तो पदार्थ तर तुम्ही सांगितला नाही. तर त्या कसं आहे, आपल्या चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी किंवा आपल्या शरीरातील जे विषारी वायू आहेत जाण्यासाठी किंवा आपल्या आपल्या ताजेतवाने वाटण्यासाठी आणि थकवा जाण्यासाठी मी काय सांगितलेलं आहे, एक चमचा जिरे घ्यायचे आहे, एक चमचा मेथ्या घ्यायचा आहे आणि एक चमचा बडीशोप घ्यायचे आहे. ते सम प्रमाणामध्ये आपण संध्याकाळी म्हणजे छोटा चहाचा चमचा जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ग्लासमध्ये ग्लासभर पाण्यामध्ये किंवा अर्धा ग्लासामध्ये आपल्याला ते भिजत घालायचं आहे रात्री आणि ते झाकून ठेवायचं आहे. आणि उठल्यानंतर आपण रात्री ब्रश करून झोपतोच, सकाळी उठल्यानंतर ते पाणी आपल्याला पिऊन घ्यायचं आहे. शक्य असल्यास तर ते तुम्ही ते चावून जरी खाल्लं तरीसुद्धा अति उत्तम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्या आपल्या चेहऱ्याला ग्लो येणार, आपला चेहरा असा ताजेतवाने वाटणार याप्रमाणे आहे. तर तिसऱ्या ताईने अशी कमेंट्स केली होती की मला मांडी घालता येत नाही. मांडी का घालता येत नाही, तर आपल्या जे मांड्यांची जी चरबी आहे ती वाढलेली असते, आपल्याला मांडी घालता येत नाही. तर तुम्ही नित्यनियमाने मॉर्निंग वॉक करत जा आणि भोपळ्याचा ज्यूस आहे तो भोपळ्याचा ज्यूस आपण ज्याप्रमाणे मॉर्निंग वॉक करतो असं हळूहळू नाही करायचं, आपण जोरात केलं पाहिजे. तर आपण जोरात केल्यानंतर म्हणजे असं भराभरा करायचं आहे, आपल्याला घाम येईल, आपले जे विषद्रव्य जे आहे किंवा आपली चरबी जी आहे ती वितळून जाणार. घरी आल्यानंतर आपण भोपळ्याचा ज्यूस प्यायचा आहे. तुम्ही ह्याप्रमाणे जरी केलं तरीसुद्धा तुम्हाला फार फरक जाणवेल. आणि छोटे छोटे जे मी तुम्हाला सांगणार आहे उपाय किंवा ते योगाचे ते त्याप्रमाणे तुम्हाला फरक पडून जाईल. तर चला तर आता आपण आपल्या रोजच्या रुटीनला सुरुवात करूया. प्रथम आपल्याला ओंकार करायचा आहे, तर चला तर सर्वांनी आपल्या जाप ओंकाराला सुरुवात करूया. आपल्याला प्रथम पूर्ण श्वास घ्यायचा आहे हळूहळू. ज्ञान मुद्रा, आपल्याला ओचा उच्चार करायचा आहे. ओंकार करायचा आहे प्रथम ओ स्पंदन करत आपल्याला मेंदूपर्यंत. तुम्ही नित्यनियमाने 30 मिनटं तरी तुम्ही हा आपल्या योगाला दिला पाहिजे. आपल्या शरीर फार मोलाचं आहे, तर प्रत्येक जे प्रकार आहे ते तुम्ही 5-5 मिनटं हे नित्यनियमाने केलेच पाहिजे, आपण निरोगी राहाल. Oh.
आपल्याला डोळे अजिबात उघडायचे नाही आहे. आपल्या तळ हाताला खूप तेज असतो, अंगठा तळ हात ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण शरीराचं म्हणजे असं शरीराचे जे आपल्याले आहे आपल्या शरीरामध्ये तेज येण्यासाठी मदत करतो तळ हात. त्याप्रमाणे आपल्या डोळ्याचे आरोग्य चांगले राहते, आपल्या केसांचे आरोग्य चांगले राहते, आपल्या चेहऱ्याचे आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्याला सावकाश डोळे उघडायचे आहे. तर आपल्याला प्राणायाम करायचा आहे, हे नित्यनियमाने आपले हे केलेच पाहिजे. पूर्ण आपल्याला श्वास भरून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण श्वास भरून घेतो तेव्हा आपलं पोट हे फुग्याप्रमाणे फुगतं, म्हणजे आपला पूर्ण आपण श्वास हा नाभीपर्यंत घ्यायचा आहे आपल्याला. आणि मग नंतर आपल्याला एका ह्याप्रमाणे आपल्याला डाव्या नागपुढे आपल्याला सांगठा ठेवायचा आहे आणि हे दोन बोटं जे आहे आपल्या उजव्या नागपुढे ठेवायचे आहे. आपण ज्यावेळेस श्वास घेतो आणि आपल्याला तो आपल्याला 5 ते 7 सेकंद रोखून ठेवायचा आहे. आपल्या शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होतो, आपल्याला फ्रेश आणि ताजेतवानं वाटतं आणि मग नंतर सावकाश या आपल्या डाव्या नागपुढेने आपल्याला तो सोडायचा आहे. तर आपण हे आवर्तन 5 मिनटं तरी करू, 10, 21 अशा तुम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला जसं शोषण त्याप्रमाणे आपण ते तुम्ही करू शकता. तर मी 5 करणार आहे. त्याप्रमाणे मी 5 केले. आणि कपालभाती, कपालभाती आपण करतो तर कपालभातीने आपल्या शरीरातील जे विषारी वायू आहे किंवा गॅसेस आहे, ॲसिडिटी आहे, ती सर्व निघून जाते. कपालभाती करायच्या वेळेस आपली जे नाभीतून आपण श्वास घ्यायचा आणि तो मागे खेचायचा, म्हणजे आपला जो विषारी वायू आहे तो आपला बाहेर फेकला जातो. तर कपालभाती करताना आपल्याला म्हणजे आपण एकदा श्वास असा घेतल्यानंतर आपल्याला ॲटोमॅटिक श्वास घेतला जातो. याप्रमाणे आपल्याला जी आपली नाभी जी आहे बेबी आहे बाहेर खे अशी मागे खेचायची आहे पाठीमागे. आपल्याला आपोआप आपला श्वास घेतला जातो आणि जो विषारी वायू आहे आपोआप बाहेर जातो, म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा जी आहे ती आपल्या शरीरात जाते आणि निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती बाहेर जाते. हे पहा, तुम्ही 20 मिनटं करू शकता. तुम्ही हे आवर्तन वाढू शकता जसं जसं तुम्हाला जेव्हा तुम्हाला शक्य होईल तो तेव्हा तुम्ही करू शकता. यामुळे आपल्या पोटातील जे विषारी वायू आहे किंवा पोटातली ॲसिडिटी वगैरे सर्व निघून जाते. तर जेवण झाल्यानंतर ज्यांचे गुडघे वगैरे दुखतात, तर जेवण झाल्यानंतर आपल्याला कपालभाती करायची आहे. म्हणजे ज्यांना म्हणजे ते आम्लपित्त होतं, आम्लपित्त झाल्यामुळे आपले गुडघे दुखतात, आपले सांधे दुखतात, तर त्या ते प्रकार आपले होऊ नये म्हणून आपण जेवण झाल्यानंतर आपलं जेवण झाल्यानंतर आपल्याला 5 मिनटं तरी आपल्याला बसायचं आहे आणि आपल्याला सावकाश श्वास घ्यायचा आहे आणि एकदम शांत बसायचं आहे. हे पहा, आता आपण वज्रासनमध्ये बसूया. वज्रासनमध्ये बसायचं आहे आपल्याला. आपले दोन्ही गुडघे जे आहे ते आणि आपल्या जे आपण बसतो शीर जे आहे आपल्या त्या टाचांवर गेलं पाहिजे. सावकाशाचा ताठ बसायचा आहे, पाठीचा काना ताठ झाला पाहिजे आपला.
हे आपल्याला 5 मिनटं करायचं आहे. आणि आपल्याला डायबिटीस होऊ नाही म्हणून किंवा आपल्या किडनीचे आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला मंडुकासन करायचं आहे. मंडुकासनमध्ये आपल्याला आपल्या ज्याप्रमाणे आपण अशा मोठी असे आवळून घ्यायचे आहे आणि आपल्या नाभीच्या दोन्ही बाजूला असं ठेवायचे आहे आणि आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि आपलं ज्यावेळेस आपण वागतो त्यावेळेस आपल्याला जो सावकाश सोडायचा आहे. ह्याप्रमाणे आपण तुम्ही ह्या 5 मिनटं तरी हे केलं पाहिजे आपले आरोग्य चांगलं राहण्यासाठी. डायबिटीस आणि आपलं किडनीचं आरोग्यसुद्धा आपलं चांगलं राहतं. हे पहा, श्वास सोडत सोडत आपल्याला खाली वाकायचं आहे. पुन्हा श्वास घ्यायचा. तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता. 5 मिनटं तरी केलं पाहिजे. आपल्याला डायबिटीसमध्ये फार फरक पडतो. आपल्या मुलांना सुद्धा तुम्ही करण्यास योग्य करा आणि त्यांना करायलाच लावा, कारण पुढे भविष्यात त्यांना डायबिटीस होऊ नये म्हणून. तर आत्तापासून त्यांना सुरुवात करा करण्यासाठी. तर आपल्या पोटाची चरबी घालवण्यासाठी आपल्याला दोन्ही पायाशी समांतर ठेवायचे आहे. आपल्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे पहा, सावकाश करायच्या अगोदर नंतर सवय लागताना नंतर स्पीड वाढायचं आहे. आपल्या पोटाला आपाप पीळ पडतो, आपल्या पोटाची चरबी वितळून जाते. तो एक प्रकार. आणि हे पहा, तो एक प्रकार आहे. आपल्या शरीराची कुठल्याही प्रकारे हालचाल झाली पाहिजे योग्य प्रकारे. आपल्याला ह्याप्रमाणे करायचं आहे. आणि दुसरं असं, आपल्या ज्या मांड्या आहेत तुम्ही काही स्टूल वगैरे घेऊ शकता. मांड्याचे आहे, मांड्याची चरबी कमी होण्यासाठी आता हे साडीमध्ये आहे. मी फॉर्मल ड्रेस घालणार आहे आता इथून पुढे. त्यापर्यंत तुम्ही खुर्ची किंवा काही घेऊ शकता. पोटाला पण असा आपल पण पडतो, समान अंतर होऊन जात आहे.
दुसरं असं अजून आपल्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी बरेचसे आहेत आपल्याला उपाय. हे पहा आपल्याला पोटाची याप्रमाणे आपल्याला दोन्ही हाताचे वरती घ्यायचे आहेत. जेवढे ताणता येईल तेवढे ताणायचे आहेत आपल्याला. नंतर पुन्हा आपलं शरीर लवचिक होऊन जातं याप्रमाणे आपण नित्यनियमन केले पाहिजे. आणि नंतर हे झाल्यानंतर आपल्याला आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त जर आपल्याला विश्रांती घ्यायची असेल तर शवासन करायचं आहे. आता चला तर आपण शवासन करूया. माझा व्हिडिओ कसा वाटला? दम लागलाय मला.